हेलो फ्रेंड्स, वेलकम टू रंजनाज रेसिपी। आणि आज आपण केकच्या भांड्याबद्दल बोलणार आहोत की केकचं भांडी कोणतं वापरावं, अर्धा किलोला कोणतं, किलोसाठी कोणतं आणि भांडी केकसाठी कोणती वापरावी। त्यासाठी मी तुम्हाला दाखवते आता की हा हार्ट शेपचे भांडी आहेत, हा अर्धा किलोचा आहे, हा किलोचा आहे। अर्धा किलोसाठी लक्षात ठेवा, 6 इंचाचं भांडं अर्धा किलोसाठी उपयोगी पडतं आणि 8 इंचाचं भांडं आपल्याला 1 किलोसाठी उपयोगी पडतं। तर आता राऊंड शेपमध्ये पण मी तुम्हाला भांडी दाखवते। तर अशा पद्धतीचे राऊंड शेपमध्ये पण भांडी मिळतात इझिली बाजारात। तुम्हाला घेतला तर सेट 3चा असतो किंवा सुट्टे पण मिळतात, यामध्ये आपल्याला पाहिजे ते आपण घेऊ शकतो। तर भांडी कोणती वापरावी यासाठी पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की अशा पद्धतीचं हे भांडं मिळतं तर हे भांडं अजिबात यूज नाही होऊ शकत किंवा केक करपतो आपला मधून किंवा साईडनं। तर अशा पद्धतीचं हे कडेला काट आहे ते हे क्वालिटी एवढी खराब म्हणजे चांगली नाही आहे, खराब आहे थोडीशी। मी स्वतः यूज करून बघितलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगते। तर अशा पद्धतीचं गोट असलेलं भांडी बघू शकता तुम्ही, हे या साईडला भांडीला गोट आहे तर दिसत असेल तुम्हाला। तर अशा पद्धतीचं हे भांडं मिळतं। तर हा 10 इंचाचं भांडं आहे आणि आपल्याला अर्धा किलोसाठी 6 इंचाचं भांडं लागतं अर्धा किलोसाठी आणि 1 किलोसाठी 8 इंचाचं भांडं लागतं। तर मेजरमेंटने पाहिजे तर तुम्ही बघू पण शकता की अशा पद्धतीच्या पट्टी घेऊन त्याला आपण असं लावून पण बघू शकतो। हे बघा, हे अशा पद्धतीनं 6 इंचाचं आहे, ह्याच्यामध्ये अर्धा किलोचा केक होतो। तर आता तुम्ही मला विचारशिला की 1/2 किलोचा केक कसा करायचा, तर 1/2 किलोचा हे 5 इंचाचं भांडं आहे, ह्याच्यामध्ये इझिली आणि खूप छान होतं। मी करून स्वतः बघितलेलं आहे किंवा ऑर्डर्स पण घेते तेव्हा मी हे यूज करते की याच्यामध्ये 1/2 किलोचा केक होतो। हा 5 इंचाचं भांडं आहे, तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही खाली इथं 5 इंचाचं भांडं आहे। तर हे 1/2 किलोसाठी यूज होतं, तर त्याच्याहून लहान पण आहे माझ्याकडे 4 इंचाचं, पण हे काही मी यूज करून बघितलेलं नाही आहे अजून। आणि अशा पद्धतीचे भांडी भरपूर मिळतात, तर अशा पद्धतीचं हे भांडं घेऊ नका, अशा पद्धतीचे गोट असलेले भांडी यूज करा।